whom sarvam consultancy, your world, our vision, the vision of future, the creator of lifestyle, भविष्यकाळाचा विचार करून वेगळी जीवनशैली निर्माण करण्यावर विश्वास ठेवणारी कन्सल्टन्सी म्हणजे होम सर्वम कन्सल्टन्सी. सर्वसामान्यांबरोबरच उच्च वर्गीय ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार घरे उपलब्ध करणाऱ्या कन्सल्टन्सी पैकी ग्राहकांच्या विश्वासाला साठ ठरणारी कन्सल्टन्सी म्हणजे होम सर्वम. ग्राहकांचा हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. यात लोडा बिल्डरचे प्रकल्प म्हणजेच डोंबिवली येथे सुरू असणारा पालवा प्रोजेक्ट, ठाणे येथील अप्पर ठाणे, लोडा आमरा यांची संपूर्ण जबाबदारी होम सर्वम कन्सल्टन्सीकडे आहे. सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील आणि बजेटमधील घर मिळवून देण्यासाठी अधिक भर होम सर्वम कन्सल्टन्सीचा आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन बजेटमधील घरे म्हणजेच 12 लाखापासून पुढे तर अत्याधुनिक सुविधेने परिपूर्ण असलेले प्रकल्प आहेत. यात 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK घरांचा समावेश असून ग्राहकांना ती घरे पसंत पडत आहेत. त्याचबरोबर वास्तुविशारद आणि इंटेरियर डिझायनिंग यांचं मोफत मार्गदर्शन दिले जात असल्याचे होम सर्वम कन्सल्टन्सीचे संचालक भौमिक शाह यांनी सांगितले. बढिया क्राऊड आहे और काफी वॉकिंग अच्छी हुई हुई है MCH क्रीडा बनम में. और होम सर्वम कन्सल्टन्सी बेसिकली एक ब्रोकर फर्म है जो आम आदमी लोगों के लिए जो बजट होम रहते हैं उनके सपनों को हम साकार करते हैं, उनको हम गाइड करते हैं, उनके बजट के हिसाब से उनको हम उनके लोकेशन के हिसाब से हम उनको गाइड करते हैं और उनके सपनों को साकार करने का हम फुलफिल करते हैं. एक मोस्टली ये देख रहे हैं कि हमारे जो बजट है स्पेसिफिक जो तंचे बजट है ते बजट मध्ये त्यांना ते त्यांचा फ्लॅट भेटाव त्यांच्या लोकेशनच्या हिशोबाने आम्ही तेच प्रयत्न करतो की त्यांना ते आम्ही फुलफिल करून देऊ. चांगला रिस्पॉन्स होता त्यांच्या बजेटच्या हिशोबाने त्यांना लोकेशनच्या हिशोबाने आम्ही त्यांना गाईड केलं होतं आणि त्यांना त्यांनी ते चॉईस करून त्यांनी फायनलाइज पण केलं आहे आणि ऑलरेडी इकडनं आपल्या इकडनं 3 बुकिंग पण झालेली आहे आणि स्पेशली आम्ही लोडा पलावा त्यांच्या इकडे आम्ही 2 बुकिंग केली आहे, लोडा अमारामध्ये 1 बुकिंग केली आहे आणि खूप सारे क्लायंट अजून पाईपलाईनमध्ये आहे की जे डील होणार आहे. जेव्हा आपल्या स्वतःच्या स्वप्नाचं घर बघतात तर तुम्ही प्रॉपर कोणाचे एक चॅनल ॲज अ जे पण ब्रोकर फर्म असते त्यांच्याशी तुम्ही टायअप करा, तुम्ही त्यांची गाईडलाईन्स घ्या आणि त्यांच्या माध्यमांथ्रू तुमच्या स्वप्नाचं घर तुम्ही स्वतः घेऊ शकतात. तेवढं त्या माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रॉपर तुम्ही त्यांच्याशी गाईडमध्ये राहा म्हणजे लिंकमध्ये राहा त्यांच्या. त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये एम्पीटेटर, सायकलिंग ट्रॅक, चिल्ड्रन डे केअर सेंटर, कारंजे, क्लब हाऊस, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, व्यायामशाळा, ग्रंथालय असणार आहे. त्याचबरोबर इनडोअर गेम, टेबल टेनिस, नेट क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन इत्यादी खेळाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे होम सर्वम कन्सल्टन्सीचे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह हिना अगरवाल यांनी सांगितले. ये जो कन्सल्टन्सी है हमारा अभी हमने ये 7 months हुआ है होम सर्वम चालू किया है, बट उसके पहले जो हमारा पेरेंट कन्सल्टन्सी है परमेश्वरी करके जिसमें हम बिल्डिंग सप्लाई करते हैं, तो जब हम मटेरियल सप्लाई करते थे तो लोग हमें मिलते थे कि उनका स्वप्न जो घर लेने का स्वप्न होता है उसको पूरा करने का हमने ये चालू किया है कि बजट होम्स जो एक नॉर्मल बंदा है जो घर नहीं खरीद सकता है उसके लिए हम ऐसे घर ढूंढते हैं जहाँ पे वो अपना घर ले सके खुद के लिए. तो हमने बजट होम 10 लाख से चालू किया है उनको देने का, तो वो अभी हमारा 7 मंथ से चालू हुआ है जिसमें अभी हमारे पास बड़े बड़े बिल्डर्स के प्रोजेक्ट आए जैसे लोधा है, फिर हमारे पास में खारगर में रीसेल में फ्लैट्स हैं, कल्याण टू खपोली हम करते हैं जिसमें हम पुलिस वालों के लिए भी बजट होम्स बना रहे हैं करजत में, तो ऐसे सब हम लोग प्रोजेक्ट्स सेल करते हैं उनको. अभी 4 दिन से जो हमें यहाँ पे रिस्पांस मिला है बहुत अच्छा मिला है. कम से कम जो बजट होम्स के लिए जो हमारे पास कस्टमर्स आ रहे हैं उनका यहाँ से हमने पिकअप ड्रॉप भी दिखा था कि कोई कस्टमर यहाँ से बोल रहा है कि हमें घर दिखाओ, तो हमने तुरंत यहाँ से किया है कल्याण, डोंबिवली, इवन वो उनको पसंद भी आया है. और बजट होम्स में जो हमने 12 लाख का टारगेट रखा था कि 12 लाख में हम कस्टमर को घर देंगे, उसमें हमारा काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिला है. तो जो हम ड्रीम लेके चल रहे थे वो फुलफिल हुआ है. और बेसिकली जो कस्टमर का को लोन का इशू होता है तो वो इशू का प्रॉब्लम होता है,
तो वो लोन हमने 100% रखा है कि हम उनको पूरा कर्ज बैंक से निकाल के देंगे ताकि उनको एक रुपया खर्चा करना ना पड़े। लोगों को ये कहना चाहती हूँ कि होम सर्वम ने अभी ये टारगेट रखा है कि हम कम से कम बजट में लोगों को घर देंगे, तो उसके लिए मैं लोगों को ये कहना चाहती हूँ कि कुछ भी जो स्वप्न वो अपना कर्ज लेने के लिए नहीं होता है वो स्वप्न पूरा करने के लिए हमारा होम सर्वम है। मुंबई से प्रोजेक्ट इकड़े असणारे अपेक्षेने आलो होतो, पण यांच्याकडे फक्त नवी मुंबईचेच नाही आहेत, ठाण्यातले पण प्रोजेक्ट आहेत, कल्याण ते खोपोली मधले पण प्रोजेक्ट आहेत आणि त्यांच्याकडे कर्जतच्या जवळपासचे लँड प्लॉट्स हे पण सगळे अवेलेबल आहेत। आणि मी बघितलं की एवढा त्यांचा काउंटर असं भले स्मॉल दिसायला असेल, इकडे आम्ही अजून मी काउंटर बघितले जे खूप मोठे मोठे आहेत, पण त्यांचे दे आर प्रिफर्ड चॅनल पार्टनर्स ऑफ लोधा। त्यांनी पलावाचा वेगळा स्टॉल लावला आहे, म्हणजे आता लोधावाल्यांनी वेगळी प्रेफरन्स दिली आहे, म्हणजे काहीतरी असेल त्याच्यात। नाव व्हॉट इज दॅट थिंग, दे माईट बी इंटरनली नोईंग दॅट, आय कॅनॉट गो इन टू दॅट बिकॉज आय एम जस्ट अ कस्टमर, आय एम नॉट द पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन। सो बघा, विश्वासाचं नातं म्हणून बघण्याचा प्रश्न म्हणजे आता मी हे पूर्ण एक्झिबिशन फिरलो आणि तुम्ही इकडे आलात म्हणजे डेफिनेटली तुम्ही पण बघितलं असेल, इकडे वेगवेगळ्या बिल्डरांनी स्वतःचे काउंटर लावलेत, कुठल्याही ब्रोकर फर्म किंवा कन्सल्टन्सी फर्म कुठल्या चॅनल पार्टनरनी आपले काउंटर नाही लावलेत। आता चॅनल पार्टनरनी काउंटर लावला आहे आणि लोधासारखा बिग ब्रँड त्याला एवढा मोठा बॅकअप देतो आहे, म्हणजे तो मार्केटमध्ये रिलायबल असेल किंवा त्याची हिस्ट्री तशी असेल म्हणूनच त्या कंपनीनी त्याला बॅकअप दिलं आहे। लोधाचा पण गुडविल आहे आणि त्यांचा पण गुडविल आहे म्हणून ते एकत्र आलेत, नाहीतर चॅनल पार्टनर खूप, मी पण खूप ब्रोकर आहेत जे मार्केटमध्ये प्रॉपर्टी बघायला, मी याच्या पहिले पण MCHA एक्झिबिशनला गेलो आहे। पण इफ सच अ बिग ब्रँड इज बॅकिंग दिस ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स दे आर डेफिनेटली जेन्युइन इन द मार्केट, दे माईट बी हॅव्हिंग सम गुडविल इन द मार्केट, दॅट्स वाय।